मित्रांनो, मी श्लोक प्रिन्सी, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहे वाघरला, समुद्रावर जाणार आहे बीच वरती. तर मला मज्जा येते रोज जेव्हा आपण जाणार आहे. आमचं छोटस मार्केट आहे, बाजार. तर सगळे जवळच आहे, गावापेक्षा जास्त लांब नाही, तर जवळच आहे. आणि इकडं सरकारी हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, लांब पण नाही पण जवळच आहे इथून गावापेक्षा. तर आता आम्ही निघालो घरातून गुहागर बीचला. आणि हे आमचं गाव आहे तलवली. आता आम्ही गुहागरला जातोय. आणि हे आमचं दुसरं मार्केट आहे, बाजार छोटंसं. ह्याचं नाव आहे बाकर स्टॉप. हे पण घरापेक्षा जास्त लांब नाही, जवळच आहे, थोडंसं पुढं आहे. आणि इथं पण सगळे वस्तू भेटतात आमच्या इथं गावातली सगळं. गावचे रोड बघा कसले छोटेसे आहेत. आणि जास्त काय गाडी वगैरे इथं चालत नाही शहरासारखे. छोटे छोटे दुकान आहेत. रस्ते एकदम क्लीन आणि जंगल टाईप असतात. एकदम मस्त मज्जा वाटते. रोड बघ असे टर्न आहेत एकदम, म्हणजे गावची माती आणि रोड एकदम भारी वाटतं. असं चांगला वारा सुटलेला असतो, पोल्युशन वगैरे काय नसतं, मज्जा येते. हे पण एक असं स्टॉप आहे, एक छोटस, तिथं बस वगैरे येऊन थांबते. तर आता आपण कारू फाटा झालं, इथं एस टी वगैरे थांबते. एक स्टॉप आहे आणि हा रोड चिपळूणला जातो. आणि हा रोड गुहागरला जातो, गुहागर. तर बीचकडे जायचे आपल्याला. तर चला आता बीचकडे जाऊ. तर ही एक नदी आहे आमची इथली. इकडं जायचं आहे. आणि इकडं गणेशवाडी आहे. तर चला आपण आता प्रवासाला निघू परत. आता हे एक मार्केट, एकदम मोठं मार्केट आहे, बाजार. ह्याचं नाव आहे तली, तली मार्केट. सुंगार तली ह्याला म्हणतात, सुंगार तली. आणि आज मंडे तर बंद आहे, मंडेला इथं बंद असत. रिगल कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे रिगल कॉलेज. आजूबाजूची लोक वगैरे सगळी इथं खरेदीला येतात. आणि हा आता नवीनच रोड बनलाय. इथं फक्त एक अपघात झालाय आणि एक मृत्यू झालाय. रोडला जास्त गर्दी नाही. मान्सून रोड असतात आणि वारा एकदम भारी चाललेला असतो. बघ कशी झाड आहेत, जंगल टाईप खाली आले आहेत ना. तर आता आपण जवळ आलोय बीचच्या. बीचच्या जवळ आलो तर वेगळंच आपल्याला जाणवत. तर नारळाची झाड, सुपारीची वगैरे झाड आहेत. आता पुढे गेलो तुम्हाला दाखवतो मी. बघा नारळाचं झाड वगैरे, एक टाईपची बाग टाईप आहे. आणि सुपारीचं झाड वगैरे. एस टी स्टँड आहे इथं पुढं. एस टी भरपूर दिसेल बघा. एक एस टी आहे आणि इकडंच, ह्याच्या इकडंच एस टी स्टँड आहे. तुम्ही दाखवतो बघा, हे एकदम मोठं एस टी स्टँड आहे गुहागरचं. गुहागरचं मोठं एस टी स्टँड आहे.
इथून पुण्याला मुंबईला वगैरे गाड्या जातात. तर आता आपण आलो, हे थोडस छोटस तलाव आहे. तर आता आपण पोचलो भितरती जायला. इथून एक रस्ता आहे आणि इथून असं जायचं, पण आपण पुढच्या रस्त्याने जाऊ, तिथून गाड्या वगैरे जातात. प्लीज करू नका कचरा, चांगलं नाही वाटत. गाडी शिकायला चांगलं आहे ना बाबा.
आला वर आला चला आता खूप झालं की आता किती अजून झालं की आता बस की आम्ही भेल खातोय आणि नंतर जाऊन वडापाव खाणार आणि नंतर घरी.